याच्यातीलच प्रश्न क्रमांक दोन, त्याच्यामध्ये दोन प्रश्न आकृती दोन मध्ये आपल्याला वर्तुळ दिले आणि वर्तुळाचे चार भाग केले, अशा प्रकारे चार भाग केले त्याच्यामध्ये, आणि त्या चार भागामध्ये परत चौथा भाग अपूर्ण दाखवला. तो पूर्ण करण्यासाठी पुन्हा उत्तर आकृत्यामध्ये आपल्याला चार पर्याय दिले, पर्याय क्रमांक एक, पर्याय क्रमांक दोन, पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चार. आता या आकृत्याचं निरीक्षण जर केलं आपण, तर आपण प्रत्यक्ष सिस्वेंशन जर आकृती काढून पाहिली आपण, तर आता याच्यामध्ये चौथा पर्याय पाहतो त्रिकोण दाखवला, म्हणजे त्रिकोण इथं अजिबात जोडणार नाही, राहिलेल्या तीन आकृत्यांचा विचार करावा लागेल आपण. तर तीन आकृत्यामध्ये पुन्हा ही आकृती जोडत नाही, परत याच्यामध्ये हा टिंब जो दाखवला तो याच्यामध्ये दाखवला, इथं आकृतीमध्ये इथं मध्ये कुठं दाखवलेला नाही, अशा प्रकारे जर विचार केला आता आपण, तर इथं फक्त आपण जर आकृती काढून पाहिली अशा प्रकारे सांगतो. तर आकृती क्रमांक एक हा भाग तिथं जुळलेला आपल्याला दिसतो. म्हणून या आकृती याचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक एक हा देता येईल.